ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कवटेमाकाळ आगळगाव येथील विजय तुकाराम माळी आणि शोभा विजय माळी यांनी रितसर खरेदी दस्त केला असताना काही दलित समाजातील राजकीय पुढारी यांनी त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्रास देत आहेत. ॲट्रॉसिटी या कायद्याचा गैरवापर करून चांगल्या नागरिकांना त्रास देऊन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी RPI आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव विवेक कांबळे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांना लेखी निवेदन देऊन केली आहे. यावेळी सांगली जिल्हा शहर अध्यक्ष पोपट कांबळे, मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे, नंदकुमार कांबळे यांच्यासह RPI पदाधिकारी उपस्थित होते. आता त्यांची एक जामीनची दुसरी आज विजय रावचा जामीन आज होईल, त्यांच्या पत्नीचा जामीन झालेला आहे. तेव्हा असं असताना सुद्धा हे लोक त्यांच्यावर विनाकारण त्रास, आम्हाला हे द्या ते द्या अशा पद्धतीच्या मागण्याच्या स्वरूपानं बरेच लोक यांच्याकडे जाऊन त्रास करत आहेत. तेव्हा अशा गोष्टीचा त्रास होतोय म्हणून नाईलाजानं आम्हाला आमच्या सर्व समाजाला विनंती करायची आहे की खरं असेल तर तुम्ही ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करा, जर खोटं असेल तर ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करून समाजामध्ये तेढ निर्माण करू नका. ही आमची आता रास्त मागणी कलेक्टर साहेब आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे आहे. तेव्हा अनेक असे लोक आहेत की जे पुढाऱ्याचं रूप घेऊन पांढरपेशी धंदा करतायत, अशा पांढरपेशी लोकांना हुडकू नका आणि हुडकण्याची गरज नाही आहे. त्यांच्याजवळ ऑलरेडी पोलीस खात्याकडे या सर्वांचे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हेगार आहेत. या गुन्हेगारांचा तुम्हाला आम्ही सांगावं म्हणून बंदोबस्त करू नका, तर ऑलरेडी त्यांचा तुम्ही बंदोबस्त केलेला आहे पण आणि ते परत येऊन आणि ह्या उचापती करत आहेत, यासाठी आम्ही मागणी करतो की ह्या लोकांचा पूर्ण बंदोबस्त करावा. कोमल कृष्णदेव मूर्ती, गटनंबर 1553 पब्लिक गेट, ही जमीन मी रंगा पप्पा रंगा कांबळे यांच्याकडं खरेदी घेतलेली होती. ही जमीन मी विजय तुकाराम माळी यांना विकलेली आहे, त्यात कोणाचाही काही संबंध आहे. आणि ही जमीन येत असताना रंगा पप्पा रंगा कांबळे यांच्या नावावर येत असताना कोर्टाचा आदेश आमच्याकडे आहे. कोर्टाच्या आदेशाने जमीन त्यांच्या नावावर घेतलेली आहे. ती जमीन आम्ही विकत घेतली. त्यानंतर दोन वर्षानंतर विजय तुकाराम माळी यांना विकलेले, त्यात त्यांचा काहीही संबंध नाही. हात पिळा देण्यासाठी हे उद्योग चालू आहे.